हेलो गाइस सब आ गए हैं आगे का ऑडियो वीडियो क्लियर आए एम आई ऑडिबल एम आई विजिबल चला लवकर लवकर कमेंट करा चला लवकर लवकर कमेंट्स पाठवा गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग शीतल गुड इवनिंग सागर गुड इवनिंग वैष्णवी गुड इवनिंग अनुष्का ज्ञानेश्वर आवाज़ ये तो चलो दिनट वाट या अजु लोग जॉइन ज्वाइन इन हो दू चलो जो जो ऑनलाइन आ रहे हैं जो जो लॉग इन कर रहे हैं प्लीज़ शेयर करें लिंक को और दोस्तों को बुलाए आज फर्स्ट लेक्चर है बेसिक से स्टार्ट कर रहे हैं चलो करें स्टार्ट सर गुड टू गो चलो तो मेरा नाम क्या है माईनेमिक क्षितिज भलेराव मैंने बीटेक कर रखी है केमिकल में माजा संकल्प नासिक टीचिंग एक्सपीरियंस है माझं फायनल सिलेक्शन कॅट थ्रू आय एम टी दुबईला झालं होतं मी मागच्या वर्षी आय बी पी एस पी यूचा इंटरव्ह्यू दिला होता आणि दोन हजार एकोणवावीस साली मी एस एस सी सी जी एलचा डी व्ही दिला होता माझे मार्क्स तुम्हाला माहितीच असतील आय बी पी एस क्लर्कमध्ये तीसपैकी तीस आहेत आर बी असिस्टंटमध्ये तीसपैकी तीस आहेत सेबी ग्रेड ग्रेडेमध्ये पंचवीसपैकी पंचवीस आहे सी जी एल दोन हजार बावीसमध्ये पन्नासपैकी पन्नास आणि आत्ता आता संध्याकाळी जो रिझल्ट लागला एस एस सी सी जी एल एर वन टू थाउजंड ट्वेंटी थ्री त्यात देखील मला पन्नासपैकी पन्नास मार्क्स आहेत ठीक है एवड इंट्रोडक्शन काफी है इतना इतना इंट्रोडक्शन काफी है मेरा ओके थैंक यू विराज फ्रॉम नाशिक चलो स्टार्ट करते हैं चला जस कि मैं तुम्हारा प्रॉमिस के हो आधी मी तुम्हारा वोकैबुल थोड़े से वर्ड्स दिल आणि त्यानंतर आपण लेक्चरला सुरुवात करू ठीक आहे चलो जर मी म्हटलं लक्ष द्या गॅमी गॅमी हा एक रूट वर्ड आहे ज्याचं मिनिंग आहे लग्न इंग्लिशमध्ये मॅरेज ओके हा एक रूट वर्ड आहे गॅमी ज्याचं मिनिंग आहे लग्न मॅरेज तर या रूट वर्डवरनं बघा किती अजून वर्ड्स फॉर्म होतात मी जर म्हटलं मोनोगॅमी काय म्हटलं मोनोगॅमी आता लक्ष द्या मोनो म्हणजे एक गॅमी म्हणजे जसं की मी सांगितलं लग्न तर सिम्पल आहे मोनोगॅमी म्हणजे काय प्रॅक्टिस ऑफ प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग वन वाईफ बरोबर एकच लग्न करणं बरोबर मोनोगॅमी आता या उलट जर मी म्हटलं बाय गॅमी याचं मिनिंग काय असेल कोण गेस करू शकतं बाय गॅमी याचं मिनिंग काय असेल कोण सांगेल ओके गुड इव्हनिंग एव्हरीबडी अंकिता वैभव सँडी शिव शिव सर वैभव येस बाय गॅमी क्या होगा देखो सिम्पल आहे सायकल तर तुम्ही ऐकलंच असेल ना आपण बायसिकल म्हणतो बघा का म्हणतो बायसिकल दोन चाका असतात म्हणून तर बायका मिनिंग दोन गॅमी लग्न द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग टू वाईप सिंपल एक लग्नासाठी मोनोगॅमी जेवण झालं का सर नाही अजून नाही झालं लेक्चर नंतर करेल तुझं झालं का सेकंड डे बाय गॅमी समजलंय दोन लग्नासाठी बाय गॅमी एक लग्नासाठी मोनोगॅमी चलो जर यापुढे मी म्हटलं पॉलिगॅमी याचा अर्थ काय असेल मॅथ शिकतात ना तुम्ही पॉलिगॉन पॉलिनॉमियल ऐकलंय ना तर पॉलिगॅमीचा काय अर्थ असणार पॉलिगॅमी पॉलिगॅमी काय असणार मॅरिंग मोर दॅन

हाइपरगैमी हाइपरगैमी क्या होता है कोई बता सकता है प्लीज गूगल ना करे कभी पढ़ा होगा कहीं ना कहीं हिंदी में भी बोलिए हिंदी में भी बोल रहा हूं वैभव मराठी में भी बोल रहा हूं हिंदी में भी बोल रहा हूं इंग्लिश में भी बोल रहा हूं हाइपर क्या होता है हाइपरग्या गैमी मंजे लग्न हाइपरग्या क्या होगा कौन बताएगा मी सांगतो हे बघा हायपरगॅमी म्हणजे काय अ ट्रेडिशन ट्रेडिशन पेक्षा थांब हायपरगॅमी म्हणजे अ कस्टम अ कस्टम विच फरबिट्स अ कस्टम विच फरबिट्स अ वुमन टू मॅरी अ मॅन ऑफ लोअर सोशल स्टेटस ऑफ लोअर स्टेटस म्हणा हे बघा हायपरगॅमी म्हणजे काय तर जेव्हा एका महिलेला स्त्रीला लग्न नाही करायला सांगतात मुलाशी का कारण तो गरीब असू शकतो किंवा खालच्या कास्टचा असू शकतो ठीक आहे किंवा आम्ही सुपिरियर कास्टचे आणि तो लोअर कास्टचा तेव्हा त्याला म्हणतात हायपरगॅमी काय म्हणतात हायपर गॅमी म्हणजे मना करणे केशव फरबीड म्हणजे मना करणे परमिशन नाही देणे ठीक आहे ठीक आहे तो उसी से रिलेटेड और एक वर्ड है एंडोगॅमी एंडोगैमी आता गॅमी म्हणजे लग्न मी तुम्हाला आधीच सांगितलंय तर मग एन्डोगॅमी म्हणजे काय एंडोगैमी म्हणजे एकाच जातीत लग्न करणं मॅरिंग मॅरिंग विद इन सेम कास्ट मॅरिंग विद इन सेम कास्ट ला म्हणता एंडोगॅमि मग इंटरकास्टसाठी काय वर्ड आहे इंटरकास्टसाठी काय वर्ड असणार कोणी सांगू शकतंय इंटरकास्ट मॅरेजसाठी काय असणार येस yes, एनिवन वेट कर रहा हूं मैं आन्सर का इंटर कास्ट मॅरेजसाठी येस व्हेरी गुड राजस इट्स एक्झोगॅमी काय आहे एक्झोगॅमी मॅरिंग विथ डिफरंट कास्ट ठीक आहे एक्झोगॅमी याचं ऑपोजिट एंडोगॅमीचा ऑपोजिट काय आहे एक्सोगॅमी ई एक्स ओ जी एम वाय एक्झोगॅमी ठीक आहे समजलंय चलो नेक्स्ट करते नेक्स्ट वर्ड आ मिसोगेमी ये जो मिसोगेमी टर्म है हमारे संकल्प एजुकेशन में बहुत ज़्यादा फेमस है क्योंकि हमारे यहाँ के फैकल्टी शादी नहीं करते हमारे यहाँ के संकल्प एजुकेशन छत्रपति संभाजीनगर ब्रांच में आकाश सर को छोड़ दे तो किसी की शादी नहीं है तो क्यों है मिसोगेमी क्या होता है वॉट इज मिसोगोगी क्या हो सकता है गॅमी म्हणजे लग्न मग मिसो मिसो गॅमी म्हणजे काय येस राजस प्रॅक्टिस ऑफ हेटिंग मॅरेज प्रॅक्टिस ऑफ हेटिंग मॅरेज लग्नाला जो तिरस्कार करतो जो हेट करतो मॅरेजला त्याला मिसो गॅमिस्ट असं म्हणतात आणि त्या प्रॅक्टिसला मिसो गॅमी असं म्हणतात कळालंय येस राजस दीपक आर करेक्ट तुमचं झालं काय नाही माझं पण नाही झालंय चंद्रशेखर काय चक्रधर सॉरी चक्रधर माझंही नाही झालंय ठीक आहे समजलंय कितीवट झाले आठ झाले का आठवड झाले का कितीवट झाले हेट ऑफ मॅरेज दर्शना मॅडम म्हणता हेट्रेड ऑफ मॅरेज बरोबर आहे <laughs> चलो वर्ड झालेत का आठ वर्ड झालेत का आपले अरे हो नाही काय पाठवा फ्री आहे श्रद्धा इंग्लिशचे लेक्चर ऑफलाईन फ्री आहेत पेड नाही ठीक आहे चलो तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकवर वर देणार आहे त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर पहिला चॅप्टर वब्स हा घेणार आहे ठीक आहे गुड इव्हनिंग आकाश तर वब्स म्हणजे काय कुठल्याही ॲक्शनला कुठल्याही क्रियेला आपण वर्ब असं म्हणतो वर्ड्स दॅट डिनोट ॲक्शन्स आर कॉल्ड वर्ब्स मग त्या कोणते कोणते असतात बघा हा माणूस काय करतोय काय करतोय डान्स करतोय ह्या मॅडम काय करतायत सिंग आणि डान्स दोघी करतायत हा हा डॉग काय करतोय जम्प करतोय हा फ्लाय करतोय बर्ड फ्लाय करतोय हा काय करतोय पोट कमी करतोय ऑब्विसली वॉक करतोय आणि हा डॉग काय करतोय स्विम करतोय सर सी जी एल मध्ये पन्नास पैकी पन्नास स्कोर केलाय त्याबद्दल काही सांगा त्याबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला आहे संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तो बघा सध्या इकडे लक्ष द्या या सगळ्या काय आहेत या सगळ्या काय आहेत ॲक्शन्स आहेत ना अरे डान्सिंग सिंगिंग जम्पिंग फ्लाइंग वॉकिंग अँड स्विमिंग दीज आर ॲक्शन्स राईट तो इन्कोहम इन्कोहम मेन वर्ब्स बोलते आहे मेन वर्ब्स काय बोलते हैं मेन वर्ब्स यांना आपण मेन वर्ब्स म्हणतो पहिला माणूस काय करत होता डान्स सिंग फ्लाय स्विम आता तुम्ही मला काही वर्ब सांगा बरं तुम्ही मला काही वर्ब सांगा प्लीज या लेक्चरकडे लक्ष द्या तुमचे क्वेश्चन्सचे आन्सर्स मी नंतर देईल सध्या या क्वेश्चन्सवर लक्ष द्या मला वर्ब सांगा वर्ब्स कोण सांगेल सर आपण आय बी पी एस ओ इंटरव्ह्यूला सोबत होतो पुण्यात असू कदाचित करेक्ट पुण्यालाच होता माझा इंटरव्ह्यू क्राय राईट ठीक आहे क्राय राईट ऑर और... टॉक रन ॲड ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया आहे की मेन वर्ब्स काय असतात करेक्ट इटिंग लर्निंग रायटिंग क्राईंग लाफिंग वर्किंग स्पीकिंग येस दीज आर ऑल मेन वर्ब्स पण जर एक मिनटं द्या मला एक सेकंड द्या आता मी जर म्हटलं आय डॅन्स याचा मिनिंग काय झाला मी नाचतो पण जर मला म्हणायचं आहे की मी नाचू शकतो मी नाचू शकतो तर मी काय म्हणणार आय कॅन डान्स काय म्हणणार आय कॅन डान्स आता बघा सेंटेन्सला मिनिंग देण्यासाठी तुम्हाला इथे एका वर्बची गरज पडली का नाही तुम्हाला सेंटेन्स फॉर्म करायला ॲबिलिटी दाखवायला एका वर्डची गरज पडली जो इथे तुमच्या सेंटेन्सला फ्रेम करायला तुमच्या वर्बला हेल्प करतोय म्हणून आपण याला हेल्पिंग वर्ब म्हणतो आता त्याच्यात दोन टाईप्स आहे एक आहे मॉडल्स आणि एक आहे प्रायमरी ऑक्झिलिरी वर्ब द कॅन कूड शॅल शूड हे शक्यता क्षमता विनंती हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तुमच्या सेंटेन्समध्ये तर तुम्हाला मॉडल्स यूज करा लागतील जर तुम्हाला टेन्सेस दाखवायचे आहे जसं की मला म्हणायचं आहे की आय वॉज डान्सिंग मी नाचत होतो असं जर मला म्हणायचं आहे तर मला इथल्या हेल्पिंग वर्बची गरज पडणार ते वर्ब्सला आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो ठीक आहे तुम्हाला शक्यता क्षमता विनंती हे दाखवायचं आहे सेंटेन्समध्ये तुम्हाला मोडल्सची गरज पडणार तुम्हाला टेन्सेस दाखवायचे आहे तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी वर्बची गरज पडणार सिम्पल आहे एक्झाम्पलने समजू हे बघा वॉट मॉडल्स मोडल वर्ब्स आर हेल्पिंग वर्ब आर यूज अलाँग विथ मेन वर्ब्स रू रिप्रेझेंट द ॲबिलिटी पॉसिबिलिटी प्रोबेबिलिटी ऑफ अ सब्जेक्ट टू डू अन ऍक्शन अँड एम्फोसाईज द नेसेसिटी ऑफ एन एक्शन सोप्या भाषेत सांगतो पहिला सेंटेन्स काय आहे मी जोरात धावतो आय रन फास्ट पण जसं की डेफिनेशन सांगतंय मला जर ॲबिलिटी दाखवायची आहे मला जर ॲबिलिटी दाखवायची आहे तर मी म्हणणार काय म्हणणार आय कॅन रन फास्ट बरोबर आणि मला जर पॉसिबिलिटी दाखवायची आहे शक्यता दाखवायची आहे तर मी म्हणणार इट मे रेन टू नाईट जर मला नेसेसिटी दाखवायची आहे जर मला नेसेसिटी दाखवायची आहे जर मला नेसेसिटी दाखवायची आहे तर मी म्हणणार यू शूड स्टडी इंग्लिश आता तुम्ही म्हणाल सर मी इथं मला इथं कॅन लावायचं आहे मला इथं कॅन लावायचं मला इथं कूड लावायचं आहे तसं का नाही केलं त्याच्या मागे एक लॉजिक आहे ते लॉजिक काय आहे इकडे बघा या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा एक मिनटं फक्त नजर फिरवा एक मिनटं फक्त या टेबलवर नजर फिरवा ज्यांना मराठीत हवं आहे त्यांनी हा टेबल लिहून घ्या पुस्तक पेन घेऊन बसा पुस्तक पेन घेऊन बसा मस्टमध्ये आणि मध्ये काय डिफरन्स आहे ते मी आता सांगतो आहे हा टेबल जसाचा तसा लिहून घ्या पुस्तक पेन रेडी ठेवा पी डी एफ मिळेल का विचारून सांगतो टेबल लिहिला आहे चलो काय क्षमता एबिलिटी मी जर म्हटलं आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स मी हा बॉक्स उचलू शकतो माझी ॲबिलिटी आहे तुम्ही म्हणाल मग सर कुड पण तर क्षमता दाखवत आहे हो पण क्षमताच दाखवत आहे पण जर मला पास्टमध्ये काहीतरी सांगायचं आहे आय कुड नॉट लिफ्ट द बॉक्स मी बॉक्स उचलू शकलो नव्हतो तेव्हा मी पास्टमध्ये कुडचा वापर करणार ठीक आहे पास्टमध्ये सांगताना क्षमता दाखवायची आहे तर मी कुड वापरणार प्रेझेंटमध्ये मला दाखवायची आहे तर मी कॅन वापरणार चलो नेक्स्ट बघा मे म्हणजे शक्यता माईट म्हणजे पण शक्यता डिफरन्स सांगतो मे आपण शक्यतेसाठी पण वापरतो आणि परमिशनसाठी पण परमिशन म्हणजे काय आपण रोज वापरतो मे आय इन म्हणतो ना असं मे आय इन परमिशन मागतो पॉसिबिलिटी आज पाऊस पडू शकतो इट मे रेन टू नाईट इट मे रेन टू नाईट आज पाऊस पडू शकतो आता मग मा, ह्या माईटमध्ये आणि मे मध्ये काय फरक आहे दोन्ही शक्यतामध्ये तुम्ही एक्झाम सेंटरला जातात ना सिनेमा हॉलला जातात एअरपोर्टवर जातात बरोबर तिकडे तुमची सिक्युरिटी गार्ड चेकिंग करतो ना जर तुम्ही त्याला विचारलो का रे बाबा तू एवढी चेकिंग का करतोय तो काय म्हणेल यू माइट बी कॅरिंग अ बॉम्ब काय म्हणेल यू माइट बी कॅरिंग अ बॉम्ब तू कदाचित बॉम्ब कॅरी करत असशील तर पण शक्यता किती त्या गोष्टीची दहा वर्षातनं एकदा असे केस सापडतात ना की उन्नी बॉम्ब घेऊन एअरपोर्टवर वगैरे आलं म्हणून कमी शक्यता असताना आपण माईट वापरणार आणि जास्त शक्यता असताना आपण मे वापरणार ठीक आहे चलो आहे प्लीज इकडचे तिकडचे क्वेश्चन नका विचारू प्लीज इकडचे तिकडचे क्वेश्चन नका विचारू इथे कॉन्सन्ट्रेट करा चलो विल आपण कधी वापरणार जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीची खात्री असणार आय विल रीच दी ऑफिस बाय सेव्हन एम मी सात वाजता सकाळी ऑफिसला पोचणार मला खात्री आहे या गोष्टीची तेव्हा मी विल वापरणार वूड विनंती करताना वापरणार वूड यू मेक सम कॉफी फॉर मी तू माझ्यासाठी थोडी कॉफी बनवशील का विनंती करतो आहे ना तेव्हा आपण वूड वापरणार शॅलसुद्धा आपण खात्रीसाठी वापरतो पण डिफरन्स सांगतो आय शॅल रीच दी ऑफिस बाय सेवन ए एम म्हणजे मी ऑफिसला सकाळी सात वाजता पोचणार मला खात्री आहे म्हणून मी सांगतोय पण क्वेश्चन फॉममध्ये क्वेश्चन फॉममध्ये विल आय मेक टी फॉर यू असं जर मी म्हटलं तर याचा अर्थ काय होतो मी तुझ्यासाठी चहा बनवेल का नाही इथं विल नाही वापरू शकत क्वेश्चन फॉर्ममध्ये तुम्हाला शॅल वापरावा लागणार मी तुझ्यासाठी चहा बनवू का मी तुझ्यासाठी चहा बनवू का बनवेल का नाही दोन्ही खात्रीसाठी आहे पण क्वेश्चन विचारताना तुम्ही विल नाही तुम्ही शॅल विचाराल शॅल लिहाल ठीक आहे चलो नेक्स्ट करते शूड शूड कधी वापरणार आवश्यकता नेसेसिटी यू शूड लर्न इंग्लिश यू शूड लर्न इंग्लिश तू इंग्लिश लर्न करायला हवं यू शुड स्टडी इंग्लिश सेम आहे दोघांमध्ये फरक काय आहे शूड मस आणि ऑट टू भाग पाडणारी स्थिती ऑब्लिगेशन आहे यू मस्ट वर्क हार्ड टू पास दिस टेस्ट तुला खूप अभ्यास करावा लागेल जर तुला ही एक्झाम पास करायची आहे तर नेसेसिटी आहे दुसरं ऑप्शनच नाही आहे जेव्हा दुसरं कुठलं ऑप्शनच नाही आहे तेव्हा तुम्हाला मस्ट आणि आउट वापरायचं आहे जेव्हा नेसेसिटी आहे ठीक आहे बाई कुछ ऑप्शन होऊ शकत आहे तेव्हा तुम्ही शोड वापरणार म्हणजे इंटेन्सिटी वेगळी वेग्ड़ वेगळी वेग्ड़ आहे दोघ्या शब्दांची ठीक आहे कळतंय ठीक आहे चलो तो ये अगर समझ में आया है, आणि जर तुम्ही हा टेबल लिहिला आहे तर तुम्हाला याचे आन्सर्स नक्की येतील एक सेकंड चलो आन्सर्स सांगा दोन मिनटं देतो दोन मिनटं देतो आन्सर्स सांगा मस्ट आणि शूडचा डिफरन्स मी सांगितला आहे मस्ट ऑब्लिगेशन आहे भाग पाडणारी स्थिती जेव्हा असते तेव्हा आपण मस्ट वापरणार यू मस्ट स्टडी इंग्लिश ऑप्शन नसेल तर पण आपण थोडं लाइटर वर्जन यू शुड स्टडी इंग्लिश जे सजेस्ट करतोय ना त्याला आपण चलो जल्दी जल्दी क्वेश्चन के आन्सर्स दो क्वेश्चन्स के आन्सर्स दिजी जल्दी जल्दी स्टेटमेंटचा टोन ओळखा स्टेटमेंटचा टोन ओळखा फर्स्ट आन्सर शीतलने दिया है वूड राज ने भी दिया है वुड ठीक से देखो विनंती कर तो है ना तू ये ना अंशिल का बरोबर है तो क्या आएगा वुड रिक्वेस्ट आए रिक्वेस्ट के लिए वुड चलो सेकंड बताओ सेकंड बताओ प्रिया डैश अपोलोजाइज फॉर हर मिस्टेक किसने आंसर दिया है राज ने आंसर दिया है आता इकड़ा एबिलिटी है प्रिया कैसे आ सकता है प्रिया तिचा मिस्टेक सापोलॉजी मागू शकते का प्रिया ने तिचा मिस्टेक सापोलॉजी मांगाला हवी ऑब्विस्ली मेला हवी तो शुड बरबर है चलो थर्ड यू माइट वर्क हार्ड टू सक्सीड कदाचित तू वर्क करशील नहीं मस्ट है ऑब्लिगेशन एंड नेसेसिटी है यू मस्ट वर्क हार्ड टू सक्सीड चलो ये तो मैंने आपको बताया था फोर्थ का आंसर क्या है किसी ने दिया है क्या फोर्थ आंसर को दिला क्वेश्चन शीतल ने दिया है पहला आंसर ऑब्वियसली मैंने बोला था मी तुझा कॉफी बनवेल का नहीं मी तुझा कॉफी बनऊ का चलो नेक्स्ट पांचवा आई डैश पुल द डोर बिकॉज इट इज जैम्ड आता मला संगा दरवाजा जर दर जैम है तो तुम्हें कसा का उगड़ा ऑब्वियसली नहीं उगड़ू शकना आई कैनॉट पुल द डोर बिकॉज इट इज जैम्ड मी दरवाजा नहीं उगड़ू शक कारण तो जैम है नेक्स्ट यू डैश टॉक टू स्ट्रेंजर्स तुम्हें अज्ञात व्यक्ति बोला का नहीं बोला सजेशन क्या होगा उसमें तुम्हें अज्ञात व्यक्तिशी बोला हव का नहीं बोला शुड नॉट ऑब्विस्ली यू शुड नॉट टॉक टू स्ट्रेंजर्स और लास्ट मी आत यायलाच हवं का का मी आत येऊ का काय असणार मी आत येऊ का परमिशन है कळतंय टेबल लक्षात आहे विनंती क्षमता शक्यता लक्षात ठेवाल मॉडेल्स यूज करता येणार आहे तुम्हाला इथून पुढे योगेश सागर मोहन योगेश येस आन्सर करेक्ट आहे तुमचे हे समजलं आहे पुढे जाऊया चलो अब इधर देखो हेल्पिंग वर्ब्स काय आहेत हेल्पिंग वर्ब्स म्हणजे कुठले प्रायमरी ऑब्स दिली दे हेल्प द मेन वर्ब ऑफ अ सेंटेन्स बाय ॲडिंग ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन टू इट लाईक टेन्स ऑर व्हॉइस जसं की मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं तो गातो तो गातो आहे तो गात होता मी पासवर्ड विसरलेलो आहे आता मला सांगा इथे वेर का नाही लागला इथं आर का नाही लागला इथं हॅज का नाही लागला तिथं वेर का नाही लागला इथं आर का नाही लागला इकडं हॅज का नाही लागला, लागला। त्याच्यामागे एक सिंपल रूल आहे त्याच्यामागे एक सिंपल रूल आहे हा टेबल जो आहे तुम्हाला लर्न पाहिजे हा टेबल बाय हार्ट लर्न पाहिजे मी फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन त्याच्यात जाणार नाही जसं की तुम्ही विचारू सर स्ट्रॅटेजी सांगा ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा ही शी इटला इज वॉज हॅज लागणार यू वी देला आर वेअर आणि हॅवच लागणार म्हणजे ही ला कुठले कुठले इज वॉज हॅज हेच लागणार शीला कोणते कोणते इज वॉज हॅज हेच लागणार इटला सुद्धा इज वॉज आणि हॅजच लागणार यू लर वेर है आर वेर है दे लर वेर है शिवाय का हो ऑब्विस्ली सींगुलर सिंगुलर ठीक है टेक्निकल इसमें जा सकते हो मी तुम्हारा संगतो है आसा आसा लन करा टेक्निकल मधे गन्फ्यूजन वड़े आय को क्या लगेगा हैव लगता है एम लगता है और वॉज लगता है आय नंतर वेअर पण लागतो बरं का पण ते इमेजनरी सेंटेन्समध्ये जे आपण पुढे बघणार आहोत पण सध्या सध्या आय ला हॅव एम आणि वॉज लागतो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा टेबल लिहून ठेवा आपण शोर शोर कसा असणार नाही ना शोर कसा असणार प्रॉबेबिलिटी असते ती पावसाची ठीक आहे याद रखना रेन को पॉसिबिलिटी में गिना जाता है पॉसिबिलिटी देखते हैं आज गिरेगी या नहीं आता तुम्हार मोबाइल वन नोटिफिकेशन है सेवेंटी एट परसेंटेज चांसेस ये अर्थ का है ट्वेंटी टू परसेंट नहीं गिरने के भी चांसेस है ना तो पॉसिबिलिटी हुई ना हंड्रेड परसेंट तो नहीं है ठीक है कभी कभी हंड्रेड परसेंट दिखाता है फिर भी नहीं गिरती है ठीक है तो वो प्रोबेबिलिटी है राज वक्ते ठीक है चलो जला टेबल लक्ष्य है हो नहीं सांगा प्लीज चलो जल्दी जल्दी हाँ नहीं कुछ भेजिए नहीं भेजा तो वापस करता हूँ मैं वापस बताता हूं हो ठीक है चलो नेक्स्ट स्लाइड पे जाते हैं नीड बगा जे मगे टेबल दिला तुम्हाला मी प्रोनाउन्स ये लाइन बगा बर सुरेश बगा अनिता ला शी फ्रेंड्स है ना प्लूरल है दे लगा के देखो ये तो ठीक है आ जाएगा एम्प्लॉईज है ते बगा चलो फर्स्ट का सुरेश डैश डूइंग हिज होमवर्क एम तो नहीं लग सकता क्योंकि आई नहीं है आर तो लगी नहीं सकता सुरेश हाँ प्रोनाउन सब्स्टिट्यूट करू शकतो फर्स्ट का आंसर क्या होगा इज सेकेंड अनिता डैश कंप्लीटेड हर होमवर्क ऑब्वियसली हैज आएगा अनिता एक ही है शी को हैव नहीं लगता है माई फ्रेंड्स आर गोइंग टू गोवा नेक्स्ट ऑब्वियसली डू यू वॉन्ट माई नंबर हैज तो नहीं आएगा अभी द एम्प्लॉयज इधर क्या आएगा फिफ्थ का आंसर कोई बताए मुझे ज्ञानेश्वर बोल रहे हैं फिफ्थ का हैव होगा ठीक है मैं इसको एम्प्लॉय कर देता हूं मैं इसको एम्प्लॉय कर देता हूँ तो इसको ही लगा सकते हैं हम ऐसा प्रिज्यूम करते कि ये लड़का है तब क्या आएगा एम्प्लॉय कर दूँ अगर मैं इसको तो क्या आएगा अगर मैं इसको एम्प्लॉय से हटाकर एम्प्लॉय एम्प्लॉ कर, कर दूँ तो क्या आएगा है जाएगा इज़ क्यों नहीं आएगा इज़ क्यों नहीं आएगा इज भी तो है कौन बताएगा हैज ही क्यों आएगा इस क्यों नहीं मैं तो बोलो तो ना हीला तो इज लाग तो मैं इसका नहीं है ना कोई बता सकता है लॉजिक क्या है कॉल्ड है ऑब्वियसली वेरी गुड नैनेश्वर और मानसी इधर वी थ्री है इधर वी थ्री है तो इसको तुमको हैज ही लगाना पड़ेगा क्योंकि बेसिक रूल है हैज हैव हैड के बाद सिर्फ V3 आता है तो जिसको नहीं पता होगा ये V3 क्या है मैं बता दूं वर्ब्स के पांच फॉर्म होते हैं V1, V2, V3, V4, V5। हर एक को टेंस के हिसाब से यूज करते हैं प्रत्येकाला प्रत्येका हिशोबान यूज करतो इकड़े बी V1 जो है ना तो अपन प्रेजेंट टेन्स मध्य यूज करतो V2 टू अपन पास साथ यूज करतो V3 थ्री है पार्टिसिपल पास पार्टिसिपल एज वेल एज प्रेजेंट पार्टिसिपल आय एन जी कंटिन्युअस फॉर्म इर रेस्पेक्टिव्ह ऑफ द टेन्सेस कंटिन्युअस जर असेल तुमची क्रिया तर त्याला आपण वी फोर लावतो आणि वी फाईव्ह ही शी इट किंवा कुठल्याही सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण व्ही फाईव्ह वापरतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ठीक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असणार तेव्हा आपण वी फाईव्ह वापरणार एस ऑब्लिक ई एसच काबर केलं आहे कारण प्लेला आपण वी फाय प्लेस करू शकतो म्हणून एस लागला फक्त आणि गोला आपल्याला ई एस लावावा लागणार म्हणून आपण एस ऑब्लिक ई एस असं लिहिलेलं आहे चलो पहिले दोन वर्ड्स बघा पहिले दोन वर्ड्स बघा आता पहिल्या दोन वर्ड्समध्ये तुम्हाला दिसला असेल ॲडला जेव्हा आपण व्ही टू करायचा आहे तेव्हा ई डी लावला आहे सेम फॉर व्ही थ्री व्ही फोरला आय एन जी आणि व्ही फायला एस लावला आहे That's करा बर? करा। वी देखो से देखो एकदम बेसिक ले रहा हो और ये टेबल भी आपको लर्न करना चाहिए आपको सारे वर्ड्स के मतलब जितने भी आपको पता हो वर्ब्स उनके सारे वर्ब फॉर्म्स वी वन वी टू वी थ्री वी फोर वी फाइव पता होने चाहिए क्योंकि एग्जाम में टू प्लस वी वन डेड प्लस वी वन और हेज के बहुत सारे एरर्स आते है बहुत सारे यस थ्री ऍडमयर्ड होगा ऍडमयर रिंग होगा और ऍड हो बरोबर चलो लिखते जाओ टेबल बनाते जाओ पुढचं इझी आहे अलव्ह तुम्ही स्वतः करून घ्याल सेम आहे ऍडमायर्ड सारखंच आस्क पण करून घ्याल आता हा जो वर्ड आहे हा काय आहे याचं मराठीत कोण मिनिंग सांगेल याचं मराठीत मिनिंग सांगा बरं ह्या वर्डचं बी ए टी एच ई बी ए टी एच ई याचं मिनिंग मराठीत सांगा बरं काय आहे कोण बताएगा? येस yes, विशाल सही बोल रहे हो हे बाथ नाही आहे हे है, है? है, बेद आहे काय आहे बेद आहे बेद म्हणजे आंघोळ करणे आणि बात म्हणजे आंघोळ दोघांमध्ये फरक आहे आंघोळ हा नाऊन ना आहे बात हा नाऊन आहे नाही नाही अश्विनी जाधव आंघोळ हो, म्हणजे बात म्हणजे तो नाउन ना आहे आंघोळ करणे म्हणजे बेद हा वर्ब आहे याचा टू याचा विटू बेद बेद बेदिंग बाथिंग नाही बेदिंग यानी बेद ठीक है बाथिंग नहीं बेदिंग अंगोड़ करते है ठीक है चलो बिलीव कर लोगे इजी है इसी के हिसाब से है बिलीव्ड बिलीव्ड बिलीविंग बिलीव्स, ब्लीड का कौन बताएगा ब्लीड का कौन बताएगा ब्लीड का वी टू वी थ्री v4 फोर वी फाय तो कर लोगे दिस इज नथिंग बट v1 वन प्लस आय एन जी व्ही वन ला आय एन जी लावला तो v4 फोर बनतो व्ही वन ला एस लावला तो v5 फाय बनतो व्ही वन वी टू वी टू वी वर लक्ष द्या ब्लीडचं वी टू काय ब्लीडचं वी टू काय येस ब्लेड ब्लीड म्हणजे रक्त येणे ब्लेड रक्त येत होतं ब्लेड v3 थ्री वापस ब्लेड ब्लीडिंग ब्लीड्स ब्लीड प्लस आई एन uh, जी विचाराव लगे सुयेशटिल रिकॉर्डेड अना है का सी दिस इज माय फर्स्ट लेक्चर ऑनलाइन सो आई डोंट नो एनीथिंग अबाउट दिस ठीक है चलो ब्रेक का वी टू ब्रेक का वी टू ब्रेक का वी टू, का वी टू. ब्रोक यस वेरी गुड ज्ञानेश्वर ब्रोक होगा वी थ्री क्या होगा ब्रोकन V4 क्या होगा V1 वन प्लस आई ब्रेकिंग और ब्रेक्स चलो bring का इजी है ब्रिंग का क्या होगा Bring का क्या होगा Brought. V3 क्या होगा Brought. ब्रिंगिंग brings. ठीक है बिल्ड का कौन बताएगा बिल्ड का बिल्ड बी यू आई एल डी बिल्ड बांधने बिल्ड का विटू कोई बताएगा बिल्ड का विटू है बिल्ट ना बिल्डेड नहीं होता है बिल्ट होता है क्या होता है बिल्ट वी थ्री बी बिल्ट बाय बॉट सेम फॉर थ्री बॉट क्राई का क्राइड फिर से क्राइड कैच का कॉट वापिस कॉट देखो इस पर मैं इसलिए जोर दे रहा हूं जैसे कि मैंने कहा हैज हैव हैड प्लस थ्री के बहुत सारे एरर्स आते हैं ठीक है थीके? और टू प्लस वी वन भी इसलिए आपको वी वन वी टू वी थ्री फॉर्म्स तो पक्का लर्न होने चाहिए चलो आगे बढ़ते हैं चलो इसमें से कुछ कुछ करेंगे जो इंपॉर्टेंट है बाकी आप ट्राई करना और मुझे अगले लेक्चर में बताना अराइस का मैं आपको बता देता हूं अराइस का वी टू है अरोज याद रखना सिर्फ ईडी और डी लगा के नहीं पास बनाते हैं अरोज राइजन अवेक अवोक अवेकन बिकम का वी टू बिकेम लेकिन इसका वी थ्री वापस बिकम बन जाता है बिकम बिकेम बिकम ठीक है बिगिन बिजेन बिगन, स्पेलिंग मिस्टेक मत करना यहाँ पर वीटू बी गी थ्री बिगन होता है ठीक है थीके? बाइट का वीटू बिट होता है और वी थ्री बिटन होता है ब्लो ब्लू ब्लोन फूक मारने बाइंड बाउंड बाउंड चूस चोस चोजन क्लिंग क्लैंग क्लंग लटकुन राणे क्लिंग का मीनिंग कम केम कम देखो बिकम सेम है कम भी सेम है बिकम बिकेम बिकम कम केम कम चलो आगे की इजी है Do, did, done, draw, drew drawn, drink, drank, drunk, ठीक है चला था फटाफट करो या ये जो लिस्ट है इतनी इतनी और बहुत सारे वर्ब्स होते हैं वर्ब्स तो आपको हजार मिल जाएंगे नहीं डैग डग नहीं होगा डग डग ही होगा डैग नहीं होता है ये डी यू जी है डिग डग डग डिग डैग डग नहीं होता है डिग डग डग होता है ठीक है ड्रॉ ड्रिव ड्रॉन ड्रिंक ड्रैंक ड्रंक इस सर इस लिस्ट को ही याद करना है हां कर लीजिए जो मैंने कराया है वो भी किए तो चल जाएगा आपको एक बेसिक आइडिया तो आ जाएगी चलो लास्ट है ये ये लास्ट है वर्ड्स देखिए आपको आप ट्राई कीजिए आप ट्राय करिए इनको स्क्रीनशॉट ले लिहिजे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढचे वर्क्स पुढचे वर्ड्स तुम्ही होमवर्क करा पुढचे वर्ड्स मी तुम्हाला उद्या विचारणार नऊ वाजता आपण क्वेश्चन्सकडे वळूया एवढे क्वेश्चन्स करा बरं फटाफट करा नाईन फोर्टी फाय झाले ऑलरेडी ट्राय करिये हे बघा ड्यू टू माय सिव्हिअर हेडेक द डॉक्टर डॅश मी टेक अ कपल ऑफ डेज ऑफ आता तुम्ही डॉक्टरकडे ऑलरेडी जाऊन आलेले आहात ना इथं कुठं हॅड दिसतोय का नाही म्हणजे टेन्स नाही आहे म्हणजे सिम्पल पास्ट वापरायचा आहे पास्टसाठी मी कुठला व फॉर्म सांगितला होता वी टू इथं ऍडवाइजिंग दिलं म्हणजे हा वी फोर आहे हिंट आहे तुमची ही व्ही टू वापरायचा आहे काय येणार ऍडवाइज बरोबर आहे गुड ऍडवाइज आहे का डी व्ही आय डी वी टू आहे का विथ अ क्लिअर मेजॉरिटी द स्टुडंट हॅड डॅश आशिज द मॉनिटर ऑफ द क्लास हॅड आला आहे अपॉइंट व्ही फाय आहे अपॉइंटेड येणार हैज हैव हैड वित्री फ्री तो अपॉइंटेड चलो नेक्स्ट माई ग्रैंडमा टेल्स मी दैट ड्यूरिंग माई चाइल्डहुड आई डैश टू क्राई अ लॉट पास्ट की बात है पास्ट की बात है पास्ट की बात है सॉरी यूज क्या आएगा यूज्ड आफ्टर फेलिंग इन ऑलमोस्ट ऑल हर ड्रीम्स शी स्टिल डैश समथिंग गुड विल टर्न अप तिच्या लाईफमध्ये वारंवार फेल होत अस होत आहे तरी पण ती असं बिलीव्ह करते की काहीतरी चांगलं येईल तुम्हाला मी आधीच सांगितलं प्रेझेंट प्रेझेंटेन्स जर असेल आणि शी असेल तर त्याला आपण ही शी इटला वी फाईव्ह लावतो बिलिव्ह बिलीव्ह नाही ही शी इटला व्ही फाईव्ह सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये शी स्टील बिलीव्हज येस ही डॅश हिज आईज अँड वेंट टू स्लीप आता मला सांगा हा पास्ट आहे व्ही टू आहे वेंट म्हणजे इथे पण तुम्हाला व्ही टू पाहिजे काय येणार आन्सर सांगा काय येणार व्ही टू पाहिजे आपल्याला शटिंग मी तुम्हाला हिंट दिली आहे येस अविनाश याद रखना इसका शटेड नाही होगा इसका शट होगा क्योंकि इरेग्युलर वर्ब है ही शर्ट हिज आईज अँड टू स्लीप याचा मागे काय रिझन आहे असे काही इरेग्युलर वर्ब्स आहेत पोट क्वेट शट स्प्रेड अँड सो so ऑन हे असे इरेग्युलर वर्ब्स असतात नाही शटेड नाही येणार शटच येणार फक्त ह्या वर्षचा व्ही वन व्ही टू व्ही थ्री नेहमी सेम राहतो पुट कट क्विट शर्ट स्प्रेड बघा पुटचा व्ही वन पुट पुढचा व्ही टू पुट पुटचा व्ही थ्री पण पुट सेम क्विट 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 क्विटिंग क्विट्स शर्ट शट शट शटिंग शट्स कट 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 कटिंग कट्स ठीक आहे याद रखना इस बात को इन को याद रखना इनका वी वन वी टू वी थ्री हमेशा सेम रहता है जेवढा आपण बेसिक केला आहे तेवढा तुम्हाला लक्षात आलेलं आहे का आलेला आहे क्लिअर आहे एकदम सिम्पल आहे मी आजचा टॉपिक एकदम सिंपल क्वेश्चन्स घेतले आहे येस कंटिन्यू वाली आहे रोज रात को ठीक है हा तुमचा होमवर्क आहे स्क्रीनशॉट काढून घ्या उद्या मी विचारणार तुम्हाला हे आन्सर्स आय एल बी आस्किंग यू दी आन्सर्स फॉर दिस क्वेश्चन्स टुमॉरो शार्प ॲट नाईन पी एम प्लीज टेक अ स्क्रीनशॉट थँक्यू यू सो मच रोहित सर ऑफलाईनला जे होतं ते संध्याकाळी होतो का नाही ऑफलाईनचे लेक्चर माझे सकाळी अकरा वाजता मेन ब्रांचला होतात संकल्प एज्युकेशनला स्क्रीनशॉट घ्या होमवर्क करा उद्या मी चेक करणार ठीक आहे सी यू सून फ्रेंड्स आय होप यू लर्न अ थिंग ऑर टू इन दिस सेशन भेटू या पुन्हा उद्या पार्थ फाइंडर सिरीजमध्ये लेट्स फाइंड दी पार्ट टू युअर सक्सेस थँक्यू सो मच